गोंदिया में शिवसेना उद्धव ठाकरे गुट के नगर अध्यक्ष एवं पूर्व नगर सेवक लोकेश कल्लू यादव उम्र 42 बाराखोली सिद्धि कॉलोनी गोंदिया निवासी को दो दिन पहले गोली मार दी गई थी। इस मामले में स्थानीय क्राइम ब्रांच की टीम ने 4 संदिग्धों को हिरासत में लिया है। इनमें से 2 नागपुर और 2 गोंदिया के हैं। इस मामले में कुछ और आरोपी शामिल हैं और उनकी गिरफ्तारी के लिए पुलिस छापेमारी कर रही है। हिरासत में लिए गए चारों से गहरी पूछताछ की जा रही है। गोलीबारी में पूर्व नगर सेवक लोकेश यादव को कमर के दाहिने हिस्से में गोली लगी और उन्हें नागपुर के नुरान अस्पताल में भर्ती कराया गया और उनकी सफल सर्जरी की गई है। अब उनकी हालत खतरे से पार है। इस घटना से शहर में सनसनी फैल गई और गुरुवार को माहौल में थोड़ा तनाव रहा। आज की जी घटना है तो क्या घटने बाबत हमें कशातला प्रकार है याची तपास यंत्रणा जी है ती माहिती घेण्याच्या शोधात आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की एखादी घटना घडते ती घडल्यानंतर त्याच्या मागचा पूर्व इतिहास काय हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। आता एखादा विषय हा एखाद्या प्रासंगिक घटनेतून झालेला आहे, रागाच्या भरात झालेला आहे, कौटुंबिक हिंसाचारातून झालेला आहे की तो पूर्ववैमनस्यातून झालेला आहे हा महत्त्वाचा विषय समजून घेण्यासारखा आहे। त्याच्यामुळं आजची सुद्धा जी घटना आहे तर याच्यामध्ये आपल्याला तपासांतीच या गोष्टी निष्पन्न होणार आहेत आणि त्यानुसार त्याच्यावरती कारवाई केली जाणार आहे। त्याच्यानुसारच त्याच्यावरती जी काही आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई असेल किंवा पोलिसांच्या बाजूने ज्या काही पुढच्या सबळ योजना ज्या असतील त्या त्याच्यानंतरच त्याचं नियोजन केलं जाईल। महत्त्वाचं समजून घेण्यासारखं बाजू आहे याच्यामध्ये तो म्हणजे की गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने इथं गोंदियाची जी काही ऐतिहासिक गुन्हेगारी आहे किंवा गुन्हेगारी वृत्ती जी आहे तर ती कमी करण्याचे जे काही प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने जे बदल घडत आहेत त्याच्या अंती निश्चितच आपल्याला एक चांगली परिस्थिती बघायला मिळणार आहे। कारण की जो रेकॉर्ड असतो तो रेकॉर्ड बनवणं या गुन्हेगारांचं हे सगळ्यात कठीण काम असतं आणि त्याच्यानंतरच पोलीस प्रशासनासुद्धा संवैधानिक चौकटीमध्ये बसून काम करता येत असतं। आज दहशत निर्माण झाले, गोंदिया शहर बंद करण्याची चर्चा सुरू झालेली आहे, काय सांगाल तुम्ही? गोंदिया शहर बंद करायची कुठल्याही प्रकारची कोणालाही आपापलं दुकान बंद करायची आवश्यकता नाही, दहशत वाटून घ्यायची आवश्यकता नाही। प्रत्येकजण आपापलं काम करतो आहे, पोलीस प्रशासन आपलं काम करत आहे। जी काही घटना घडली आहे मी जसं म्हटलं की ती घटना कशातून घडली आहे हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे। तर किंबहुना मी सगळ्यात आधी तुम्हाला हे सगळ्यांना सांगेल की कुणीही कुठल्याही प्रकारचं इतर कुठलंही गैरकृत्य न करता पोलिसांचं जे काम चालू आहे ते काम तपास या एकमेव गोष्टीच्या भोवती चालू राहिलं पाहिजे याच्यासाठी फोकस राहणं गरजेचं आहे। इतर कुठल्याही भानगडी केल्यास त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाला सुद्धा आपल्याला इतर कामांसाठी डायव्हर्ट करायला लागतं, पोलीस फोर्सला डायव्हर्ट करायला लागतं। त्याच्यातून आपलं जे मेन महत्त्वाचं काम आहे जे म्हणजे इन्व्हेस्टिगेशन त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष होऊन चालत नाही। त्याच्यामुळे सगळ्यांना ही माहिती आहे आणि सूचना आहे की सूचना देण्यात येते कुणीही कुठल्याही प्रकारचे अफवा पसरू नये। सदर पेशंट जो आहे तो सध्याच्या माहितीप्रमाणे अत्यंत स्टेबल आहे सध्याच्या माहितीप्रमाणे आणि लवकरच तिथं गेल्यानंतर तिथं ज्या ठिकाणी ऑपरेट केलं जाणार आहे तिथून सुद्धा आपल्याला ती माहिती मिळेल की त्याच्यामध्ये पुढं काय परिस्थिती निर्माण होते। त्याच्यामुळे कुणी कुठल्याही अफवांच्या बळी न पडता आपापलं काम करावं, आपापलं कर्तव्य पार पाडावं। मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य या भारतामध्ये या देशामध्ये आपलं हे असलं पाहिजे की आपण आपलं काम चोख आणि व्यवस्थित एक जबाबदार नागरिक म्हणून पार पाडावं, ना की कुठली तरी अफवा पसरून इतर लोकांना त्रास देऊन त्यांच्या जीवनामध्ये कारण नसताना आपण ढवळाढवळ न करता या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे। एनबीसी न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।